आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ नगरपालिका निवडणूक, आमदार पाटील विरुद्ध यादव, टोकाचा संघर्ष सुरू. शिरोळात नगरपालिका निवडणूक सुरू झाली आहे. आता दोन्ही बाजूची पॅनल तयार होत आहेत. चौरंगी लढतीची शक्यता पुढे आली आहे. आमदार उल्हास पाटील विरुद्ध भाजप नेते अनिल कुमार यादव यांच्यातला टोकाचा संघर्ष शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. जिल्हा परिषद आणि जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीत आपल्यामुळेच यश आलं असं क्रेडिट या दोन्ही नेत्यांनी घेतलं होतं. आता खुद त्यांच्याच गावात नगर परिषदेची निवडणूक लागली आहे आणि या दोन्ही नेत्यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जनतेनं पराभूत केलं होतं. आता हे दोन्ही नेते विधानसभा निवडणुकीचे दावेदार आहेत. त्यामुळे शिरोळात पॅनल कुणाचं येणार, नगराध्यक्ष कुणाचा असणार याकडे लक्ष शिरोळ तालुक्याचं लागून राहिलं आहे. भाजपाची ताकद अनिल कुमार यादव यांच्या बरोबर आहे आणि शिवसेनेची ताकद आमदार उल्हास पाटील यांच्या बरोबर आहे. शिरोळात गेले 25 वर्षात सलग 10 वर्ष कोणत्याही नेत्याची सत्ता नव्हती. हे शिरोळकरांनी पाहिलं आणि ते शिरोळकरांनी घडवलंय. नेते जरी वरच्या नेत्यांना चुकीची माहिती देत असले तरी एक हाती सत्ता जनतेनं कुणाचकडे सोपवली नाही. यंदा शिरोळच्या उपनगरात 14,000 वर मत आहेत आणि मुख्य शिरोळात 7,856 वर आहेत. त्यामुळे तसलं हे होणार आणि विशेषतः यादव आणि पाटील यांच्यातला संघर्ष नगरपालिका करण्यावरून पाहायला मिळणार आहे. शिरोळची नगरपालिका कोणाची केली याही पेक्षा पाठपुरावा कुणाकडून झाला आणि पाठपुराव्यानंतर छत्रपती शिवाजी चौकात आमदार उल्हास पाटील यांचा सत्कार यावेळी झाला. यावेळी भाजपवाले व्यासपीठावर होते आणि दोन नेत्यांच्या संघर्षात शिरोळ तहसील कार्यावरील प्रशासन चिमलं गेलं. त्यामुळे आता पाहावं लागेल आमदारकीच्या रंगीत तालमीत कोण यशस्वी होतंय.